गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने 2 दिवसीय क्रीडा तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी देखील रॅम्प वॉक करीत उपस्थित कर्मचाऱ्यांचे मन जिंकले. शासकीय कर्मचारी नेहमीच कामाच्या तणावात असतात तर दुसरीकडे त्यांच्यात देखील सुप्त गुण असून त्यांच्यातील कलागुणांना देखील वाव मिळाला पाहिजे. खेळातून व्यक्ती विकासाला चालना मिळते त्यामुळेच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रांगडाले यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद हे आपले कुटुंब आहे, कुटुंबात वाद असतात मात्र वादाचे विसंवादात रूपांतर होऊ नये. आपल्या कुटुंबाचा हा सोहळा आहे त्यामुळे त्यांचा उत्साह टिकवून ठेवावा, तुमच्या सुप्त गुणांना नागरिकांसमोर आणण्याचे काम करा असे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील म्हणाले. या 2 दिवसीय क्रीडा महोत्सवात खेळाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेत भाग घेत आनंद लुटला. पाहूया याचीच एक झलक. गेल्या 2-3 वर्षांमध्ये कोरोनामुळे आपल्याला हा काय गॅदरिंग करता नव्हतं आलं. आम्ही जिल्हा परिषद लोक काम करताना वर्षभर काम सुरू असल्यामुळे काही त्यांना तणाव असतात, त्याचा स्ट्रेस असतो, त्यांना रिलीफ मिळावा म्हणून हा क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा 2 दिवसीय क्रीडा महोत्सव त्यांना सुरू केला आहे आपण आता. आणि याच्यामध्ये कबड्डी, खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, रनिंग, कॅरम, चेस हे सगळे प्रकारचे खेळ आपण इथं घेतो आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपण इथं अरेंज केलेले आहेत जेणेकरून लोकांच्या इथली ज्या कला जी आहे त्याला कलावाना वाव मिळावा, त्यातून ते बाहेर त्यांना सगळ्यांना लोकांना दाखवावं आणि 2-3 दिवस ते रिलॅक्स राहावं व्हावे अशा अपेक्षेने आपण हा सहा गाठ घातलेला आहे. आणि हे करताना त्यांच्या कुटुंबांनासुद्धा आपल्या सहभाग करून घेतला आहे जेणेकरून त्यांच्या कुटुंबांच्या लोकांना पण त्यांना आनंद वाटेल की आपला बाबा आपले कुटुंबीय जे आहे ते काय काम करतात किंवा आपण सुरू केलेलं आहे. थँक्यू. जीबी न्यूजचं प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.